जे बदल केले ते बदल म्हणजे जणू काही मूळ पाठ्यपुस्तकाचं म्युटिलेशन आहे म्हणजे त्याच्याबद्दल अगेन्स्ट केलेली हिंसा आहे विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र आणि राजकारण या विषयांकडे चिकित्सक नजरेने पाहायला शिकवणं हा जो हेतू आहे तो आता या पुस्तकांमधनं हळूहळू मागे पडतो आहे म्हणजे तज्ज्ञ वेगळे पुस्तकातला मजकूर वेगळा पण पुस्तकाचं श्रेय किंवा अपश्रेय मात्र आधीच्या समितीला आणि तज्ज्ञांना हा उफराटा कारभार आहे असं आम्हाला वाटतं ही ओळ वगळा हा चॅप्टर वगळा असं सांगणं हा राजकीय हस्तक्षेप मला असं वाटतं की कोणत्याही अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये असता कामा नाही एन सी आर टीने आपल्या पाठ्यपुस्तकांमधल्या अनेक विषयांमध्ये काही बदल रिसेंटली केलेत अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यातना काढल्या आहेत आणि याच्यानंतर या पुस्तकांचे माजी चीफ ॲडवायझर्स प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव या दोघांनी एन सी आर टीला पत्र लिहून असं सा सांगितलं की आमची नावं चीफ ॲडवायझर म्हणून गाळावीत ती त्याच्यातनं वगळावीत आता एन सी आर टीने त्याच्याबद्दल आणखीन एक स्पष्टीकरण दिलं आहे ज्याबद्दल आपण बोलूच या पण सुरुवातीला डॉक्टर पळशीकरांबरोबर आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत सर याला राजीनामा म्हणायचा का नाही हे तुम्हीच सांगा पण तुमचं नाव आणि डॉक्टर योगेंद्र यादव यांचं नाव हे गाळावं चीफ ॲडवायझर म्हणून असं तुम्ही नेमकं का सांगितलं सी आर टीला याला राजीनामा नाही म्हणता येणार ना याचं कारण असं की ह्या कमिटीज अस्तित्वात आता नाहीच आहे ओके okay. चीफ ॲडवायझर आणि टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटी ही ते पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी असते खुद्द एन सी आर टीनी आत्ता म्हटलंय त्याप्रमाणे एकदा पाठ्यपुस्तक तयार झालं की त्या कमिटीचं एका अर्थाने काम संपतं आणि त्यामुळे आम्ही याला राजीनामा म्हटलेलं नाही आम्ही असं म्हटलेलं आहे की त्याच्यानंतर तुम्ही या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यशास्त्राच्या जे बदल केले ते बदल म्हणजे जणू काही मूळ पाठ्यपुस्तकाचं म्युटिलेशन आहे म्हणजे त्याच्याबद्दल अगेन्स्ट केलेली हिंसा आहे त्याच्यातलं जे तर्क आहे मूळ पाठ्यपुस्तकातलं ते तुम्ही बदलताय आणि म्हणून आमची नावं आता याला चीफ ॲडवायझर म्हणून ठेवू नका आमची नावं काढून टाका असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे नेमके कुठले प्रमुख बदल होते ज्यांनी तुम्ही व्यथित झालात आणि म्हणजे मुख्य आक्षेप कुठल्या बदलांवर होता कुठल्या गोष्टी गाळण्यावर होता कसं आहे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आम्हाला न विचारता केलं म्हणून आम्ही व्यथित झालो अशी एक समजूत काही ठिकाणी त्या व्यक्त आहे तसं नाहीये कारण आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की अशा समित्या नवीन नेमल्या जात असतात आणि त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं जात असतं तसं आम्ही पंधरा वर्षापूर्वी केलं तसं आत्ता जे कोण तज्ज्ञ सरकारला वाटतील एन सी आर टीला वाटतील त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं जाईल हे उघड आहे नववी दहावीला लोकशाही राजकारण या नावाची दोन पुस्तकं आम्ही त्यावेळेला तयार केली होती त्या पुस्तकांमध्ये नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाही आणि विविधता हे समजवून सांगणं हे उदाहरणार्थ आमच्या प्रयत्नांचा एक भाग होतं आणि तो भाग नेमका वगळलेला आहे किंवा बदलांचा दुसरा प्रकार असा आहे की एखाद्या प्रकरणातला काही भाग काढून टाकायचा एखादं वाक्यमध्येच काढून टाकायचं hmm. किंवा भारताच्या राजकारणाचा इतिहास पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स असा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यातनं आता तेही विनोद आहे की ह्या सरकारच्या का काळामध्ये इमर्जन्सी किंवा आणीबाणीचं प्रकरण जे आहे तेच वगळण्यात आलेलं आहे भारताच्या लोकशाहीचा ज्यांनी अगदी प्रास्ताविक अभ्यास केला असेल त्यांनाही माहिती आहे की ही एक महत्वाची घडामोड होती पण ती विद्यार्थ्यांना सांगितली नाही गुजरातच्या हिंसाचाराबद्दल सरकारचं किंवा मोदींच्या समर्थकांचं काही म्हणणं असलं तरी गुजरातमध्ये हिंसाचार झाला दो दोन हजार दोनमध्ये मध्ये हे तर खरंय त्याचा आपल्या लोकशाहीशी आणि राजकारणाशी काय संबंध आहे हे विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे पण तो भाग काढून टाकलेला आहे लोकांची आंदोलनं कशी घडतात याच्यावरचं प्रकरण काढून टाकलेलं आहे तेव्हा व्यथित होण्याचा याच्यातला मुद्दा जो असा आहे तो हा की आपल्याला विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र आणि राजकारण या विषयांकडे चिकित्सक नजरेने पाहायला शिकवणं हा जो हेतू आहे तो आता या पुस्तकांमधनं हळूहळू मागे पडतोय पाठ्यपुस्तकांमधले बदल आणि सत्तेत असलेले किंवा सत्तेच्या जवळपास असलेले पक्ष हे तसं नवीन नाही आहे म्हणजे मुंबई विद्यापीठात शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी आंदोलन करून गोष्टी काढून घेतल्या वगळून घेतल्या राजस्थानच्या सरकारने मध्यंतरी बदल केले काँग्रेसच्याही काळात असे बदल वेळोवेळी झालेले आहेत ठिकठिकाणी थी. आत्ताचं जे प्रकरण आहे हे त्या सगळ्यापेक्षा वेगळं किंवा त्याहून अधिक चिंताजनक आहे असं तुम्हाला वाटतं का, का हे त्या ओव्हरऑल पॅटर्नचाच एक भाग आहे असं तुम्हाला वाटतं नाही आत्ता वेगळं असं आहे की हे सगळं घाऊकरित्य चाललेलं आहे आणि इथून पुढेही ते होईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही याचं कारण या सरकारला आणि त्याच्या अखत्यारीत असलेल्या शिक्षण खात्याला हा अधिकार नक्कीच आहे की नवीन अभ्यासक्रम आणायचा त्याच्यासाठी नवीन अभ्यासक्रमाची चौकट तयार करायची नवीन तज्ज्ञांच्याकडनं पुस्तकं लिहून घ्यायची पण ह्या वेळेला जे होतंय ते असं की नेहमीचा जो वादाचा विषय असतो इतिहास त्याच्या पलीकडे जाऊन राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्राच्याही पलीकडे जाऊन विज्ञानाच्याही पाठ्यपुस्तकांमध्ये अशाच प्रकारचे बदल केले गेलेले आहेत आणि त्यामुळे हे बदल जास्त घाऊक जास्त मूलभूत स्वरूपाचे आहेत असं आम्हाला वाटतं ज्या म्हणजे ही जी नवीन समिती किंवा ज्या नवीन लोकांनी हे सगळं तयार केलं रॅशनलायझेशनची प्रक्रिया काय ह्याच्याबद्दल आपण बोलूच आहे पण त्यांनी अलीकडे इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला सविस्तर आणि चौघा सदस्यांनी याबद्दल पाच कारणं दिली आहेत की का त्यांनी आत्ताची जी प्रक्रिया आहे ती केली त्या पाच कारणांमधली मे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर जे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला तरी दिसतं ते एक आहे की असा मजकूर जो सध्याच्या काळात सुसंबद्ध किंवा रेलेवंट वाटत नाही असं एक कारण त्यांनी म्हटलंय आणि अशाही गोष्टी पुढे जाऊन म्हटल्या आहेत त्यांनी की ज्या गोष्टी शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थ्यांना समजून घेता येतील किंवा इतर माध्यमातून शिकून घेता येतील किंवा जे इतर पुस्तकांमध्ये विषयांमध्ये दिले आहेत ते हे सगळी कारणं देऊन त्यांनी गोष्टी वगळल्या आहेत किंवा कमी केल्या आहेत असं म्हटलंय मग गांधींचा सॅक्रिफाईस हा जो एक भाग होता तो असेल किंवा गोडसेंच्या जातीचा उल्लेख असेल हे जे सगळे गोष्टी ज्याच्यावर मीडियात वाद झाला प्रामुख्याने आणि याच लेखात ते पुढे असंही म्हणतात की ही प्रक्रिया बऱ्याच काळापासून सुरू होती पण मीडियाला या गोष्टी दिसल्यानंतर त्याच्यावर वाद झाला जो काहीसा अनावश्यक आणि असा वाटतो कारणं त्यांची आणि हा वाद अनावश्यक आहे या दोन्ही युक्तिवादाशी तुम्ही सहमत आहात का नाही सहमत तर अजिबातच नाही पण मला असं वाटतं की हा प्रश्न माझ्या सहमती असहमतीचा हो, नाही आहे कारण आपण असं धरून चालू की राज्यशास्त्र असेल इतिहास असेल आणि थेट अगदी विज्ञान ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मतभेद असणं hmm. हे स्वाभाविक आहे आणि जगभर क्रमिक पुस्तकांमध्ये काय असावं याच्याबद्दल त्या त्या देशातल्या त्या त्या विषयांच्या तज्ज्ञांमध्ये नेहमी मतभेद असतात hmm. त्यामुळे मी असं म्हणेन की मी माझे मतं वेगळी आहेत आणि त्यांची मतं वेगळी आहेत म्हणून ते चुकीचे आहेत किंवा मी बरोबर आहे हा युक्तिवाद करणं पुरेसं नाही hmm. आहे आत्ता जो मर्यादित मुद्दा आहे तो असा की तुम्ही जे बदल केले ते तुम्हाला डिफेंड करता येतात का त्या बदलांचं तुम्हाला पुरेसं योग्य बौद्धिक समर्थन देता येत आहे का हा एक भाग आणि दुसरा भाग जर तुम्ही ते बदल योग्य वाटले म्हणून केलेले असतील तर त्या तज्ज्ञांची नावं द्यावीत आमची नावं चीफ ॲडवायझर म्हणून देण्याचं कारण नाही कारण हे उघड आहे की आता एन सी आर टीला वेगळे तज्ज्ञ मिळालेले आहेत तेव्हा त्या तज्ज्ञांच्या नावाने त्यांनी जी पुस्तकं द्यायची ती विद्यार्थ्यांपुढे आणावीत म्हणजे तज्ज्ञ वेगळे पुस्तकातला मजकूर वेगळा पण पुस्तकाचं श्रेय किंवा अपश्रेय मात्र आधीच्या समितीला आणि तज्ज्ञांना हा उफराटा कारभार आहे असं आम्हाला वाटतं आजच आत्ता तुम्ही सांगत होता त्याप्रमाणे एन सी आर टीने एक नवा प्रेस रिलीज काढून त्याच्यात आहे की एक पद्धत म्हणून आधीच्याही जे सगळे याच्यात इन्व्हॉल्वड असतात त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचं योगदान ॲक्नॉलेज करण्यासाठी म्हणून एन सी आर टी अशा प्रकारे त्यांची नावं देत असतं तुम्ही जेव्हा चीफ ॲडवायझर होतात तेव्हा तुमच्या पूर्वीचे तुमचे जे कोण पूर्वसुरी असतील आधीच्या पुस्तकांचे त्यांची नावं अशा पद्धतीने त्या पुस्तकांमध्ये छापली गेली होती का नाही नव्हती छापली गेली आणि मला असं वाटतं की इथे एका टेक्निकॅलिटीच्या मागे ते आहेत ती टेक्निकॅलिटी अशी की पुस्तकांची एक सेरीज असते आत्ताची जी पुस्तकं आहेत ती एन सी एफ टू थाउजंड फाईव्ह प्रमाणे चालू आहेत आणि दहा वर्ष आल्यानंतरसुद्धा सत्तेवर या सरकारला नवीन एन सी एफ तयार करता आलेलं नाही आणि पाठ्यपुस्तकं तयार करता आलेली नाहीत मग आता याच्यावर मार्ग काय काढायचा म्हणून त्यांनी हा मार्ग काढला की काही तज्ज्ञांच्या मदतीने त्या पाठ्यपुस्तकातले त्यांना तातडीने डाचणारे भाग काढून टाकलेले आता आमची नावं तिथे ठेवण्याचं कारण काय मग हा खरा आमचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे त्याला त्यांनी दुसरं टेक्निकल उत्तर दिलं आहे ते असं की आमच्याकडे कॉपीराईट आहे मला अगदी मान्य आहे की एन सी आर टीकडे त्या मजकुराचा कॉपीराईट आहे आमच्या नावांचा कॉपीराईट त्यांच्याकडे नाही आहे आणि जर मजकूर बदलला असेल तर आधी ज्यांच्याकडनं कॉपीराईट घेतला त्यांची नावं देण्याचं काही कारण उरत नाही त्यामुळे याच्यात सगळं गोलमाल चाललेलं आहे आणि आक्षेप जो आहे तो या गोलमाल होण्याला आहे हे अगदी उघड आहे की काळाच्या ओघात सरकार बदलतात तेव्हा नवीन अभ्यासक्रम तयार होतात नवीन तज्ज्ञांकडनं पुस्तकं लिहून घेतली जातात पण मग आधीच्या तज्ज्ञांच्या मागे तुम्हाला का लपावं लागतं हा साधा प्रश्न आहे आपण आत्ता मतभेदांबद्दल बोललो की अकॅडमिक क्षेत्रात अशा प्रकारचे मतभेद असणं हे खूप स्वाभाविक आहे ते प्रत्येकच क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात असतात पण मग हा मुद्दा वारंवार येतो हल्ली की राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय सुपरविजन शैक्षणिक क्षेत्रावरची ही अनेकांना खुपते बोचते त्याची कारणं वेगवेगळी असतात मग जर ह्याला पूर्णपणे पॉलिटिकल करायचं असेल तर म्हणजे दुसरी काय सिस्टीम आहे कारण शेवटी सरकारच या समित्या नेमतात खातंही सरकारच्याच अखत्यारीत असतं शिक शिक्षण खातं मग ह्याला काही अंत आहे का आत्ता तरी मी असं म्हणू शकतो आमच्या अनुभवावरनं की खरं तर जे मॉडेल एन सी एफ टू थाउजंड फाईव्हच्या वेळेला तयार केलं गेलं होतं ते बऱ्यापैकी या राजकीय हस्तक्षेपापासून लेखकांना दूर ठेवणारं होतं कारण त्यावेळेला यशपाल हे स्वतः एन सी एफचे प्रमुख होते कृष्णकुमार जे एन सी आर टीचे डायरेक्टर होते त्या दोघांनी मिळून हरिवासुदेवन नावाचे जे दुसरे इतिहासाचे अभ्यासक होते त्यांच्या मदतीने सोशल सायन्सेसच्या तज्ज्ञांची यादी करून त्यांच्याकडे हे काम सोपवलं आणि ते सोपवल्यानंतर मॉनिटरिंग कमिटी होती पण ती कमिटीसुद्धा तज्ज्ञांची होती आणि आम्हाला उदाहरणार्थ तुम्ही कल्पना करा आणि हा प्रश्न आमच्या टीकाकारांनी खरं तर स्वतःला विचारायला पाहिजे की काँग्रेसच्या काळामध्ये तयार झालेल्या क्रमिक पुस्तकात इमर्जन्सीवरचा चॅप्टर आला याचाच अर्थ त्यावेळेच्या जे कोण एन सी आर टीचे होते लोक त्यांनी आणि इतर तज्ज्ञांनी राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही हे उघड आहे याच्याबद्दल योगेंद्र यादवांनी स्वतंत्रपणे लेखही लिहिलेला आहे खरं तर त्याच्याबद्दलचा किस्साही त्यांनी सांगितलेला आहे पण त्याच्यात जायची गरज नाही मुद्दा असा आहे की तज्ज्ञ नेमणं हे सरकारचं काम आहे हे अगदी खरं आहे पण त्या तज्ज्ञांना तुम्ही अमुक येऊ देऊ नका पुस्तकात किंवा अमुक येऊ द्या असं सांगणं हे चुकीचं आहे ते जर केलं नाही तर मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम हे बऱ्यापैकी राजकीय हस्तक्षेपाच्या शिवाय होऊ शकेल त्याच्यामध्ये राजकारण एका मर्यादेपर्यंत राहतं हे जरी मान्य केलं तरी त्याच्यानंतर ही ओळ वगळा hmm. हा चॅप्टर वगळा hmm. असं सांगणं हा राजकीय हस्तक्षेप मला असं वाटतं की कोणत्याही अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये असता कामा नाही